नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. एज्युकेशन टुडेज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेअंतर्गत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शाडूपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या गेल्या. एज्युकेशन टुडेज फाउंडेशन यांच्या अभियानाअंतर्गत आर्य गुरुकुल विद्यालयाच्या दालनात इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्याला सुरुवात झाली. या कार्यक्रमात 4 शाळेचा समावेश असून 80 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी या कार्यक्रमात महेश बनकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आर्य गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या कार्यक्रमासमयी आर्य गुरुकुलचे भरत मलिक यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस पासून पर्यावरणाला होणारी हानी आणि शाडू पासून होणारे फायदे सांगितले. या शाळेत सुरुवातीला गणेश मूर्ती कशा बनवायच्या याची माहिती देण्यात आली. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक मूर्ती बनवल्या. पालकांनीही या शाळेत सहभाग घेऊन गणेश मूर्ती बनवण्याचा सुखद अनुभव घेतला. प्रत्येकात सृजनशीलता असते, त्यांना संधी हवी असते. शाळेतील इको फ्रेंडली गणेश मेकिंग संकल्प या कार्यक्रमात सहभागी होत अनेकांनी चांगल्या कलाकृती बनवल्या व स्वतःला चालना दिली. असे एका विद्यार्थ्याच्या पालकाने व या कार्यक्रमात सहभागी होऊन छान वाटले, अशा आज मातीपासून गणपती बनवायला शिकलो, ते पण पर्यावरणाला हानी होणार नाही, असे यापुढे आम्ही गणेश मूर्ती घरीच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आर्य गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. मी सर्वेश सदानंद शिंदे, सेंट मेरीज हायस्कूल या शाळेचा विद्यार्थी आहे. आज आम्ही आर्य गुरुकुल या शाळेमध्ये वर्कशॉप अटेंड केला. या वर्कशॉपमध्ये इको फ्रेंडली गणपती कसा बनवतात याचा आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं. हे प्रशिक्षण घेताना खूप आनंद वाटतो. टिळकांच्या काळी जेव्हा टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्यावेळेस गणपती आपण घरात बनवत असतो. आज ती प्रथा नाही. आज आपण कारखान्यातून गणपती घेऊन येतो. गणपती बनवण्याचा आनंद एक वेगळा असतो, म्हणून गणपती बनवणे हा आर्य गुरुकुल शाळेचा संकल्प खूप चांगला. आर्य गुरुकुलचा विद्यार्थी, मला इको फ्रेंडली गणेश मेकिंग मधून कळलं की प्रदूषणमध्ये आपल्याला काही हार्मफुल होत नाही आणि ते पाण्यामध्येही डिझॉल्व होतं आणि काही काही आहेत काही म्हणजे आपल्यामधूनही काही आहेत जी फॅक्टरीमधून वगैरे गणपती येतात आणि कलर्समध्येही वेगळे वेगळे केमिकल्स आहेत. आपण आर्य गुरुकुलमध्ये येऊन हे शिकलो. आम्हाला हेमंत सरांनी शिकवलं की गणपती कशाबद्दल इको फ्रेंडली कशाबद्दल आहे, ते कसं बनवतात वगैरे. गुड आफ्टरनून, आय एम सिमरन फ्रॉम आर्य गुरुकुल अँड वी आर अटेंडिंग अ वर्कशॉप फॉर मेकिंग इको फ्रेंडली गणपती. वी हॅव बीन अटेंडिंग दिस वर्कशॉप फ्रॉम लास्ट 2 डेज अँड वी गॉट टू लर्न मेनी ऑफ द थिंग्स फ्रॉम आर टीचर, स्पेशली हेमंत सर अँड राजेंद्र सर. They have taught us how to make eco-friendly Ganpati since we were troubling them because we were not at all perfect in this. But still we have made something and we want to spread the message of pollution-free India. We want our country to be pollution-free. We want everyone to use eco-friendly Ganesha so that we can keep our society a pollution-free society. मी आर्य गुरुकुल शाळेचा शिक्षक. आमच्या संस्थेने पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि मिस्टर अजय सरांनी आम्हाला संधी दिली की तुम्ही हे वर्कशॉप अरेंज करा आणि सर्व गोष्टी ज्या लागतात या वर्कशॉपसाठी त्या आम्हाला प्रोव्हाइड केल्या. याचा उद्देश एकच होता या वर्कशॉपचा, कारण आता जे उत्सव साजरा करण्याचं जे वातावरण आहे किंवा पद्धत आहे ती एवढी बदलत चाललेली आहे की स्वस्तात स्वस्त मटेरियल काय मिळेल, स्वस्तात स्वस्त मूर्ती कोणत्या याची मिळेल,
डेकोरेशनसाठी काय स्वस्त मिळेल, बस एवढंच लोक विचार करतात. पण ते स्वस्त घेऊन आपण आपल्या भावी पिढीला किती प्रदूषणात टाकणार आहोत किंवा त्यांची लाईफ किती धोक्यामध्ये आणणार आहोत त्याचा विचार आपला समाज करत नाही. तर तो सर्वांनी करावा, आपल्या समाजापर्यंत या सर्व गोष्टी जाव्यात की थर्मोकोल आपल्याला किती हानिकारक आहे, पी ओ पी आपले जे जलचर प्राणी आहेत किंवा जलप्रदूषणात किती मोठा हिस्सा आहे त्या पी ओ पीचा, किंवा त्यावर यूज होणारे जे रंग आहेत केमिकलयुक्त रंग चमकी, हे सर्व जलचर प्राण्यांची लाईफ जी आहे किंवा पाण्याचं जे प्रदूषण आहे ते किती प्रमाणात प्रदूषित करतात, हा मेसेज लोकांपर्यंत विद्यार्थ्यांमार्फत जावा. कारण विद्यार्थी ही पुढचं भवितव्य आहे आपल्या समाजाचं, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांमार्फत हे वर्कशॉप घडवून आणलं आहे आणि विद्यार्थ्यांमार्फतच हा मेसेज समाजापर्यंत त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या घरापासून त्यांच्या सोसायटीपर्यंत हा मेसेज सहज पोहोचवता येईल या संकल्पनेतून या वर्कशॉपची नियोजन आम्ही केलं. संस्थेने याबद्दल आम्हाला जी काही मदत केली आहे किंवा आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे आर्यकुटुंब शाळेचे आभार मानतो. नमस्कार, मी महेश भानुदास बनकर. आमची संस्था इकोड्रॉ यंगस्टर गेल्या 9 वर्षापासून आम्ही पक्षी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी काम करत आहोत. आज आम्ही आर्यगुरुकुल स्कूलमध्ये आलो आहोत. आज गणपती पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा व्हावा हा आज आर्यगुरुकुल स्कूलमध्ये आम्ही मुलांना प्रत्यक्षिक दाखवलं आणि इको फ्रेंडली मूर्ती वर्कशॉप ठेवलं, जेणेकरून आजच्या पिढीला कळावं की पर्यावरणपूरक उत्सव नक्की कसा असतो. आज बघतोय दिवसेंदिवस कसं प्रत्येक उत्सवामध्ये किती पर्यावरणाची ऱ्हास होत चाललाय, याचा ऱ्हास थांबावा याच्याकरता जनजागृती करण्यात येत आहे की जेणेकरून मुलांमध्ये पर्यावरणपूरक उत्सव साजरा होण्यासाठी गणेश मूर्ती इको फ्रेंडली का असावी, ती शाडूची मातीची का असावी याचं आपण त्यांना महत्त्व पटवून देत आहोत. आणि प्रत्येक गणेश उत्सवात आपण पी ओ पीचा वापर टाळूया आणि थर्माकोलचा वापर करूया टाळूया आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करूया. गणपती बाप्पा मोरे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होते इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.